नमस्कार, आपण पाहत आहात ESPN मराठी आणि मी काजल हवलदार. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. भारताचं विश्वचषक विजयाचं स्वप्न धुळीला. न्यूझीलंडचा टीम इंडियावर 18 धावांनी दणदणीत विजय. वारीसाठी बस उशिरा सोडल्याने खामगाव आगारामध्ये भाजप आमदार आकाश फुंडकरांच्या उपस्थितीत ST डेपो मॅनेजरला धक्काबुक्की, मात्र अधिकाऱ्याचंच निलंबन. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात धुव्वाधार पाऊस सुरूच. पावसापासून शेळ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून शेतकऱ्यांनी चक्क शेळ्यांना घातले रेनकोट. चंद्रपुरात नवविवाहितेसोबत अघोरी प्रकार. गुप्तधनासाठी 50 दिवस उपाशी ठेवलं. सासू सासरा नवऱ्यासह मांत्रिकावर गुन्हा दाखल. अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणेंसह 19 जणांची 20,000 जामिनावर सुटका. जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. कर्नाटकच्या राजकारणावरून मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा. रेनेसॉस हॉटेल बाहेरील काँग्रेस नेत्यांची उचलबांगडी, तर 10 आमदारांची सुप्रीम कोर्टात धाव. पंढरपुरात दर्शनासाठी 7 किलोमीटर पर्यंत रांग. तुकोबा ज्ञानोबांच्या पालखीचं बाजीराव विहिरीजवळ सामायिक रिंगण. वारकऱ्यांची मोठी गर्दी. महिला सक्षमीकरणासाठी महापालिका क्षेत्रातील बचत गटासाठी सुसज्ज मार्केट उभारून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर. एका हातात बंदूक, दुसऱ्या हातात दारूचा ग्लास. उत्तराखंडच्या खानपूर विधानसभेच्या भाजप आमदाराचा व्हिडिओ व्हायरल. आणि कालव्यांच्या दुरावस्थेमुळे शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाचे स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची गरज. तिवरे धरण प्रकरणानंतर स्थानिक ग्रामस्थांची मागणी. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.